महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. आज सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पत्नी आणि मुलासह संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी पोहोचले. राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांची रुग्णालयात जाऊन भेटच घेतली नाही, तर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या गाडीतून घरी रवाना केले. संदीप देशपांडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा राज ठाकरे यांच्या पत्नी त्यांची विचारपूस करताना दिसल्या. यावेळी राज ठाकरे हे मागेच थांबले होते. राज ठाकरे यांनी मागे थांबून आधी संदीप देशपांडे यांना पुढे रवाना केले. कठीण काळात राज ठाकरे हे नेहमी आपल्या लोकांच्या मागे उभे असतात हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे स्वतः गाडी चालून उद्धव ठाकरे यांना मातोश्रीपर्यंत सोडायला गेले होते. ही घटना देखील महाराष्ट्र कधी विसरू शकला नाही.